वेट लॉस वेट लॉस म्हणजे नक्की काय, तो कसा करायचा, कोणी करायचा आणि कधी स्टार्ट करायचा, या सर्व गोष्टींबद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. दुसरी सवय आणि सगळ्यात महत्वाची सवय की आहाराच्या वेळा चुकवू नका. आता तुम्ही मला म्हणाल की अगं आम्ही ऑफिसला जातो, कंपनीत जातो, स्वतःचा काही व्यवसाय आहे तिथे जातो, दिवसभर भरपूर मीटिंग्स असतात, कॉल्स असतात, जेवायलाही धड वेळ नाही मिळत, जागेवरून नीट उठायलाही नाही मिळत, श्वास घ्यायला वेळ मिळत नाही, इतकी कामं असतात. तर माझं तुम्हा सगळ्यांना एक मनापासून विनंती आहे आणि सांगणं आहे की काम हे आपण करतच असतो, आयुष्यभर ते चालू राहतं, कारण आपल्याला आयुष्य व्यतीत करण्यासाठी, आपल्याला ह्या जगामध्ये सर्वाईव्ह होण्यासाठी पैसा कमावणं गरजेचं आहे आणि तो आपण काम केल्यामुळेच कमावू शकतो. पण लक्ष देऊ नये का सगळ्यांनी, पण आपलं शरीर हे आपल्याला आपल्या सर्वायवलसाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, त्या कामापेक्षाही इम्पॉर्टंट आहे. नक्कीच काम आपल्याला करायचंच आहे, पण त्या पैशांची, त्या कामाची आपल्याला जितकी गरज आहे त्याच्याहून कितीतरी पटीने जास्त गरज आपल्याला आपल्या शरीराची आहे. मला एक सांगा की जर आपलं शरीरच आपल्या बरोबर नसेल, आपल्याला साथ देत नसेल, तर आपण करू शकणार आहोत काही सगळी कामं, धावपळीची कामं, बसून कामं, मीटिंग्स, कॉल्स, श्वास घ्यायलाही वेळ नाहीये, हे सगळं जमणार आहे का जर आपलं शरीरच आपल्या ताब्यात नसेल, आपल्याला साथ देत नसेल तर? तर जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली तर नक्कीच आपलं शरीरही आपली काळजी घेत असतं, कुठल्या ना कुठल्या रीतीने ते आपल्याला साथ देत असतं आणि आपलं सगळं ऐकत असतं. आपण जेही आपल्या शरीराशी बोलतो, शरीरासाठी बोलतो, ते आपलं शरीर नेहमी ऐकतं आणि त्यानुसारच आपली बॉडी आपल्याला रिस्पॉन्ड करत असते, हे समजून घ्या. तर आहाराच्या वेळा का चुकवू नयेत, जर आपण आहाराची एक पर्टिक्युलर वेळ ठरवली, उदाहरणार्थ की आपण सकाळी नाश्ता घेतो, हा नाश्ता तुम्हाला माहिती आहे का आपण उठल्यानंतर किमान 2 तासांच्या आत आपण तो घेतला पाहिजे, खाल्लं पाहिजे काहीतरी, नाहीतर मग पुन्हा आपल्या जळजळ व्हायला लागते, ॲसिडिटी व्हायला लागते, पुन्हा बॉडीचं सगळं जे चक्र असतं ते ढासळतं, त्याची कृती ढासळते, त्यांचं पण एक लाईफ सायकल आहे ना. जसं आपलं आहे की आपण सकाळी उठतो, आवरतो, खातो, पितो, कामाला जातो, कामावरून येतो, संध्याकाळी आराम करतो, व्यायाम करतो, जेवतो आणि झोपून जातो, हे जसं आपलं जीवनचक्र आहे तसंच आपल्या बॉडीचं पण, आपल्या शरीराचं पण एक चक्र चालू असतं आतमध्ये, आपल्या कळत न कळत, आणि ते चक्र सुरळीत ठेवण्यासाठी आपल्याला योग्य त्यावेळी आहार घेणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला नाश्त्याचं सांगितलं, तसंच दुपारी जेवणाची वेळ ही साधारणतः आपण 12 ते 2 मध्येच ठेवली पाहिजे आणि तीच पाळली पाहिजे. तसं तर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये किंवा कामांमध्येही जे वर्क फ्रॉम होम जरी करत असले त्यांचा लंच ब्रेक साधारण 1 ते 1.5 सुमारास होतो, पण ज्यांना ही फ्लेक्झिबिलिटी मेंटेन करता येते, जे हा टाइम फ्लेक्झिबली मेंटेन करू शकताय, ज्यांचा टाइम काही फिक्स नाही, त्यांच्यासाठी मी सांगेन, त्यांना मी सजेस्ट करीन की साधारण तुम्ही 12:30 ते 1 दरम्यान जेवून घेत जा. म्हणजे कसं, पुन्हा आपली जी चहाची किंवा स्नॅकिंगची वेळ होते तोपर्यंत आपण जे जेवलेलं अन्न असतं ते पचायला, त्याच्या पचनासाठी भरपूर वेळ मिळतो आपल्या शरीराला आणि अशाच प्रकारे आपल्या शरीराला एक प्रकारची शिस्त लागते. जर ती शिस्त मोडली तर आपलं शरीर आपल्यावर रागावतं, रुसतं आणि म्हणतं जाऊ दे, तू माझ्याकडे लक्ष देत नाही तर मी तुझ्याकडे का लक्ष देऊ. म्हणजेच आपली जी मेटाबॉलिझमची प्रोसेस असते ती स्लो डाऊन व्हायला लागते आणि आपल्या शरीराच्या आतलं सगळं चक्र बिघडून जातं. तिसरी सवय, शारीरिक हालचाल ही भरपूर महत्त्वाची आहे. ज्या गृहिणी आहेत किंवा जे वर्क फ्रॉम होम करतायत त्यांच्यासाठी मी सांगेन की ॲटलिस्ट सकाळी उठल्यावर तरी तुम्ही थोडा वेळ व्यायाम करा, चालायला जा, धावायला जा, सायकलिंग करू शकता किंवा घरातल्या घरात योगा प्राणायाम करू शकताय, दोरी उड्या मारू शकताय, बैठका घालू शकताय आणि जास्ती नाही, किमान 30 मिनिटं तरी आपल्या शरीराची हालचाल ही झालीच पाहिजे.
जे वर्क फ्रॉम होम करतायत ते घरामध्ये आपल्या बिल्डिंगमध्ये जिने असतात ते थोडा 30 मिनिट 15-20 मिनिट चढ उतार करू शकतात, 1-10 मिनिट प्राणायाम योगा करू शकतायत. जास्त वेळ नाही लागत, थोडासाच वेळ असतो आणि तो आपण सगळ्यांनी काढणं गरजेचं आहे. कारण की इथे हे कारण व्हॅलिड होत नाही की आम्हाला वेळच नाही आहे, आम्ही ऑफिसमध्येच बिझी आहोत, आम्हाला भरपूर कामच आहे, आम्ही श्वास घेऊ शकत नाही आहोत. अहो, तुम्हाला श्वास घेण्यासाठीच तर हे सगळं करणं गरजेचं आहे आणि भरपूर गरजेचं आहे. त्याच्यामुळे किमान 30 मिनटं तरी वेळ काढाल. आणि आत्ता जे मी सांगितलं जस्ट 1-2 मिनिटांपूर्वी त्या गोष्टीमुळे आपली पुढची सवय ही अवलंबून आहे. चौथी सवय की पुरेशी झोप घ्या. जर आपल्या शरीराची व्यवस्थितपणे हालचाल झाली तर नक्कीच आपल्या शरीर थकून जाईल, दमेल आणि मग आपल्याला छानपैकी शांत अशी झोप लागू शकते आणि वेळेवर लागेल. जर आपली हालचाल तेवढी झाली नाही तर आपलं शरीर दमणार नाही आणि मग आपण त्यात आणखीन ॲडिशन म्हणून रात्री झोपताना आपल्या सगळ्यांनाच मोबाईल सोबत घेऊन मोबाईल स्क्रोल अप स्क्रोल डाऊन करत झोपण्याची सवय असते, जी सगळ्यात वाईट सवय आहे. आणि त्यामुळे काय होतं, जी आलेली असते झोप ती पण त्या मोबाईलच्या लाईटमुळे उडून जाते, आपल्या डोळ्यांवर ताण यायला चालू होतो आणि आलेली झोप निघून जाते किंवा झोप येतच नाही बराच वेळ. त्याच्यामुळे आपलं अवाजवी आणि विनाकारण जागरण होतं आणि त्याच्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही. आपण अराउंड 12-12:30 झोपतो, सकाळी आपल्याला पुन्हा 6-6:30-7 उठायचं असतं कारण की पुढचा दिवस सुरू करायचा असतो, ऑफिसला जायचं असतं. किमान आपल्या शरीराला 6-8 तास तरी झोपेची गरज आहे. तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण आपली झोप जर अपूर्ण झाली ना तर त्याचाही परिणाम आपल्या वजनावर होतो आणि आपलं वजन वाढायला लागतं आणि मग ते घटवताना किती त्रास होतो त्याचा आपण आता बोललोच आहोत जस्ट. तर आपल्याला झोप व्यवस्थित लागणं गरजेचं असेल तर पहिली गोष्ट तर आपल्याला आपल्या शरीराची हालचाल करणंच गरजेचं आहे थ्रू आउट दिवसभरामध्ये. मग तुम्ही ते थोडा वेळ चाला, धावा, कुठल्याही प्रकारे जे मी मगाशी सांगितलं. आणि दुसरं म्हणजे की आपण जे रात्री जेवण घेतो, जो आहार आपण घेतो रात्री, त्या आहारामध्ये जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थांचा जर समावेश केला तर आपल्याला झोपही छानपैकी येते. आपण दमलेलो असतो दिवसभराचे त्यामुळेही लवकर झोप लागते आणि मग आपण वेळेत झोपतो. की अराउंड आपण 10-10:30 सुमारास झोपणं गरजेचं आहे, म्हणजेच आपली 6 वाजेपर्यंत 8 तासांची व्यवस्थित झोप होईल. त्याच्यामुळे आपण दुसऱ्या पुढच्या दिवसासाठीही तितकेच ॲक्टिव्ह राहू आणि आपली पुढच्या दिवसाची कामंही छान होतील आणि आपलं शरीरही तंदुरुस्त राहील. पाचवी सवय, तणावापासून म्हणजेच स्ट्रेसपासून दूर राहा. तुम्ही सगळे आता हा विचार करत असाल आणि मला बोलतही असाल कदाचित व्हिडिओ बघता बघता की चल काय पण काय, स्ट्रेसमुळे थोडी वजनावर परिणाम होतो, स्ट्रेसचा आणि वजनाचा संबंधच काय येतो. तर येतो, खूप येतो. तणाव आपल्या डोक्यामध्ये आपल्या शरीरामध्ये असा भिंतो, असा संचार करतो की आपण संपूर्ण वेळ रिकामा असो किंवा कामात असो आपण फक्त त्या तणावाबद्दल आणि त्या तणावाच्या कारणांबद्दलच विचार करत राहतो, ओव्हरथिंक करत राहतो आणि त्याच्यामुळे आपल्या ब्लड शुगरची जी लेवल असते, आपल्या रक्तातली जी साखर असते त्याची जी लेवल असते त्याच्यावर परिणाम होतो आणि अल्टिमेटली आपल्याला हाय BP किंवा अशा प्रकारच्या अनेक आजारांचा सामना करायला लागू शकतो. एक तर आजार तर अंगाशी येतातच आणि दुसरं म्हणजे त्याच्यामुळे वजन वाढायला लागतं. इव्हन आपण वेट लॉस करत असलो तर आपलं वजन कधी कमी होईल, कसं कमी होईल, आपण कधी बारीक दिसायला लागू, आपण कसे सुंदर दिसायला लागू बारीक झाल्यानंतर, आपली बॉडी कितपत श्रिंक होईल, कशी होईल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायची काहीच गरज नाही असं मला वाटतं. आणि मी तुम्हालाही हेच सांगेन की या गोष्टींचा विचार करूच नका, या सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि आपल्या शरीराला आनंदी आणि निरोगी कसं ठेवता येईल ह्याकडे लक्ष द्या. तुमची जी ही वेट लॉसची प्रोसेस चालू असेल, जो ही आहार तुम्ही घेत असाल तो वेळेवर घेताय ना, झोप व्यवस्थित घेताय ना, तुमचं काम, त्या कामामधून तुम्हाला मिळणारा आनंद, या सगळ्या गोष्टींवर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर ह्यातून आपल्याला फक्त आणि फक्त आनंदाची भावना मिळेल जी आपल्यासाठी गरजेची आहे आणि
त्याच्यामुळेच आपलं शरीरही आनंदी राहील आणि ते आनंद आनंदामध्ये आपल्याला सपोर्ट करेल, म्हणजेच आपल्याला वेट लॉसमध्ये मदत करेल. जे एक्स्ट्रा फॅट आहे, चरबी आहे, कॅलरीज आहे, ते बर्न करायला आपल्याला तितक्याच लवकरात लवकर मदत करेल. त्याच्यामुळे तणावापासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या पुरती इतकंच. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओबद्दल किंवा माझ्या आधीच्या कोणत्याही व्हिडिओबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, किंवा तुम्हाला काही कॅज्युअली विचारायचं तर मला कमेंट बॉक्समध्ये खाली लिहून नक्की कळवा. मला तुमच्या सर्वांचे कमेंट्स आणि तुमचे प्रश्न ऐकायला आणि ते सोडवायला खूप आवडेल. त्याच्यामुळे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं नसेल तर तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. आपण तिथेही छानपैकी बोलू शकतो आणि तुमचे प्रॉब्लेम्स काही असतील तर ते सॉल्व करू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर लोकांमध्ये शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंतही ही उपयुक्त माहिती पोहोचेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरं का, माझ्या हे लक्षात आलं आहे की तुम्ही भरपूर जण माझे व्हिडिओज बघताय, लाईक करताय, तुम्हाला आवडतीय ही माहिती, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात. तर असं करू नका, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा.